नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्नो आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या पाच वेबसाईट्स की ज्यावरून विद्यार्थी स्वतः वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान ग्रहण करू शकतात आणि तेही अतिशय प्रभावीपणे तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये याची खूप गरज होती त्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या वेबसाईटची ओळख तुम्ही करून द्यालच तर पाहूयात पहिली वेबसाईट आहे याच्यामध्ये इझी पी जी अँड फन इझी पिझी अँड फिथे तुम्हाला हा लोगो दिसत असेल तर या वेबसाईटवर तुम्हाला काय काय इथे दिलेलं आहे तर इथे तुम्हाला इथे कळतं होमवर जाण्याऐवजी तुम्ही इथे क्राफ्ट्स फॉर किड्स बघा विंटर स्प्रिंग समर क्राफ्ट्स इतके व्हरायटी आहे याच्यामध्ये आणि तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघाल तर अनेक क्राफ्ट्स जे घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात तुमच्या त्यापासूनही मुलं छोटे छोटे क्राफ्ट बनवू शकतात त्यातून त्यांना क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो ब्लूम्स टेक्नॉनॉ टेक्सॉनॉमीमध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे क्रिएशनला जास्त महत्त्व दिले आहे क्रिएटिव्हिटीला प्रिंटेबल्समध्ये जर तुम्ही गेलात तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटेबल मुलांसाठी मिळतील घरी जर तुमच्या जर तुमच्या हे असेल काय म्हणतात त्याला प्रिंटर तर तुम्ही वेगवेगळे गु वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकू शकता मुलांसाठी इथे हाऊ टू ड्रॉ असं एक शिक्षण आहे त्या सेक्शनमध्ये तुम्ही असंख्य असे टेम्पलेट बघू शकता कलरिंग पेजेस आहेत अशा प्रकारे तुम्ही फ्रीमध्ये हे वेबसाईट ॲक्सेस करू शकता तर मुलांच्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही वाव देऊ शकता त्यातून मुलं अनेक प्रकारचे वेगवेगळे गोष्टी ते बनवतील जसं की इथे बघा बुकमार्क किती छान बुकमार्क आहेत तर मुलं जराशी क्रिएटिव्ह होतात दुसरी वेबसाईट आहे नासा प्युमास डॉट नासा डॉट जी ओ प्युमासचा लाँग फॉर्म दिला प्रैक्टिकल यूजेस ऑफ मॅथ अँड सायन्स तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॅक्टिकल यूज ऑफ मॅथ अँड सायन्स सांगितलेले आहेत एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचे असतील तर इथे अनेक एक्झाम्पल दिलेले आहेत जसं की एल्जेब्रा मॅजिक क्रिएट युअर ओन नंबर पजल्स एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू आता इथं तुम्ही कलर अँड स्पेक्ट्रमवर क्लिक केलात तर तुम्हाला अनेक प्रकारचं इथं मिळतं एक्झाम्पल फाईल्स इथे मिळतात जसं की आता हे एक्झाम्पल आपण क्लिक करूया इथे तुम्हाला वेगवेगळी माहिती त्या स्पेक्ट्रमची वगैरे मिळून जाते आणि तुम्ही त्याचा अत्यंत चांगली माहिती मुलं घेऊ शकतात नासाची वेबसाईट आहे इथे अनेक प्रकारच्या गोष्टी नासा प्रमोट करत असतं त्यामधलीच ही एक वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कॉम्पिटिशन पण इथे दिलेले असतात बऱ्याच वेळा त्यामध्ये पण सहभाग घेऊ शकता पुढची वेबसाईट आहे सायन्स किड्स ही ही वेबसाईट पण विज्ञानासाठी अतिशय महत्त्वाची याच्यामध्ये बघा एक्सपेरिमेंट्समध्ये तुम्हाला मुलांसाठी छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स जसे फ्लोटिंग एक मेकअप पॅराशूट ड्राय आईस बबल ही जे, चोटे -चोटे मुठे -मुठे जे हे छोटे छोटे प्रयोग आहे त्याच्यातून मुलांचे मोठे मोठे जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही त्यांना सांगू शकता जसं की आता यामध्ये एकच उदाहरण घ्यायचं असेल तर यातून तुम्ही मुलांना अशा प्रकारे हे शिकवू शकता की कशाप्रकारे अंडर फ्लोट करतं कशामुळं फ्लोट करतं वगैरे सर्व नंतर गेम्स आहेत या वेबसाईटच्या प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण इथे दिसतील जसं इथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावाचं एक गोष्ट इथे तुम्हाला दिलेली आहे इथे ॲडो फ्लॅश प्लेअर नाही आहे त्याच्यामुळं हे चालत नाही ॲडो फ्लॅश प्लेअर मी जर घेतला असतं इथे गेम डायरेक्ट चालतो तर तो घ्या तुम्ही डाउनलोड करून मी पण घेईन तर नंतर तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला याच वेबसाईटवर तुम्हाला इथे फॅक्ट्स आहेत क्विजेस आहेत प्रोजेक्ट्स आहेत प्रोजेक्ट्समध्ये बघा किती वेळ मेकअस फोन हे लहानपणी आपण बनवलेला असतो मुलांना मजा येते घरामध्ये बसलेले आहेत अशा वेळेस तुम्ही त्यांना ह्या गोष्टी करायला दिल्या आत्ता ते अधिक स सा, सायन्स इमेजेस सा आहेत वेगवेगळे ते पण दाखवा त्यांना व्हिडिओज आहे टॉपिक्स आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यानंतर पुढची वेबसाईट आहे ती नॅशनल जिओग्राफिक किड्स तुम्हाला माहीत आहे नॅट जिओचं कंटेंट किती चांगलं असतं त्यांचे हाय क्वालिटी कंटेंट असतं वेगवेगळ्या गोष्टीबद्दल मुलांना माहिती मिळते नंतर तुम्ही कोरोना व्हायरसबद्दल ग्लॉसरी आहे फॅक्ट कोरोना व्हायरस आहे सगळ्या गोष्टी तुम्ही होट त्याच्यानंतर वॅक विक छोट्या छोट्या गोष्टी हे खूप मजेदार आहे सी बी एस सीच्या मुलांना आपल्या मुलांना म्हणजे झडपीच्या मुलांनासुद्धा खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यातून खूप माहिती मिळते अगदी शेवटची पाचवी वेबसाईट मी तुम्हाला सांगेन ती खान अकॅडमी खान अकॅडमी ही सलमान खान नावाच्या ट्यूटरने बनवलेली ही एक, एक अकॅडमी आहे ही फ्री आहे सगळ्यांसाठी लर्नर टीचर पॅरेंट्स तिघांसाठी सुद्धा आहे आपण बघूया की लर्नरसाठी काय आहे इथे तर लर्नरसाठी अनेक गोष्टी असतात लर्नर असेल तर तो डेट ऑफ बर्थ वगैरे टाकायचं क्लास टाकायचं नसेल तुमच्याकडं तर डायरेक्ट तुम्ही सुरू करू शकता फ्री वगैरे अकाउंट तर अशा प्रकारे तुम्ही इथे वर्गवाईजसुद्धा सिलेक्ट करू शकता जसं येत असावी आहे तर सहावीचं जे मॅथ आहे त्याच्यावरचे वेगवेगळे व्हिडिओज वगैरे तुम्ही हे बघू शकता आणि खूप छान व्हिडिओज असतात किंवा मग तुम्हाला सायन्स बघायचं असेल तर सायन्स बघू शकता अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता या वेबसाईटच्या माध्यमातून वेबसाईट अतिशय चांगली आहे कोर्सेसमध्ये जा आणि अनेक गोष्टी तुम्ही शिकू शकता सायन्स इकॉनॉमिक्स खान फॉर एज्युकेटर्स आर्ट सायन्स मॅथ आहे मॅथ बारावीपर्यंत पण आहे डोनेट पण करू शकता कारण ही एक वेबसाईट आहे जी फ्री कंटेंट देते तिथे तुम्हाला डोनेट करायची सुविधा पण दिलेली असते नॉन प्रॉफिट आहे इथे डेली शेड्युल्स ऑफ स्टुडंट एज टू 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 एटीन पण आहे ते पण तुम्ही करू शकता दररोज पण काही गोष्टी इथे शिकवल्या जातात त्यासुद्धा तुम्ही लॉग इन करून करू शकता तशा प्रकारे तुम्ही या पाच वेबसाईट मुलांना दाखवा त्यांना इंट्रोड्यूस करा आपल्या विद्यार्थ्यांना सांगा पॅरेंट्सना पाठवा हा व्हिडिओ त्यातून त्यांना कळेल आणि ते, तुन आने ते आ, हे लॉकडाऊन जे आहे मुलं लॉक्ट आहेत परंतु एज्युकेशन चालू झालं राहिलं पाहिजे हे आपला हेतू आहे तर ही माहिती आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू